नक्कीच नक्कीच हा विक्रम आम्ही प्रस्थापित करू शकलो याचा मला आनंद आहे. या सगळं श्रेय आमच्या शेती सैनिकांना जातं. गेल्या एक महिन्यापासून याचे ते प्लॅनिंग करत होते आणि ते यशस्वीरित्या करू शकले याचा मला अभिमान आहे. कशा प्रकारचा विक्रम केलेला आहे? विक्रम म्हणजे आम्ही जवळपास 80 ठिकाणी 15,000 घरांमध्ये 1-30 मिनिटात कांदे वाटप केलेले आहेत. 11:30 हा कार्यक्रम सुरू झालेला आणि 12 वाजता बरोबर तो बंद करण्यात आलेला आहे. आणि ज्या पद्धतीचं आमच्या मार्गदर्शकाकडून आम्हाला माहिती मिळते आहे की प्रत्येक ठिकाणी हे कांदे वाटप व्यवस्थित झालेले आहेत. 15,000 कुटुंबांचं कांदे वाटप आम्ही पाहिलं की 20 स्टॉलवरती अजूनही गर्दी होत आहे. त्यांच्यासाठी काय व्यवस्थापन केले? अजून जी गर्दी होते हे खरं तर आपण कार्डधारकांसाठी ठेवलेलं म्हणून आपण एक आकडा 15,000चा जाहीर केला होता. पण आम्ही पाहतोय की अजूनही बरीचशी लोक कांदा घेण्यासाठी ज्यांच्याकडे कार्ड नाही ती येत आहेत. पण त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी सुद्धा आपण कांदे वाटप करून घेणार आहोत. काय कशा प्रकारचं नियोजन होतं की 30 मिनिटात 15,000 कुटुंबांना पोहोचणं पॉसिबल नसलेली गोष्ट आहे, ती कशी कशी शक्य झाली आहे? नाही, या खरं जी गोष्ट शक्य आहे कारण आम्ही WNC मुलं आहोत तर मॅनेजमेंट आमच्या नसानसामध्ये आहे. त्या 80 ठिकाणी 80 जागेवरती जवळपास आपले प्रत्येक टीममध्ये 5 ते 10 लोक आहेत आणि त्यात 5 ते 10 लोकांनी जवळपास 15,000 लोकांना त्या ठिकाणी एकत्र जमवलं 80 वेगवेगळ्या ठिकाणी आणि हे नियोजन शक्य करून दाखवलं अर्ध्या तासात. केवळ काय याच्यामागची नेमकं काय उद्दिष्ट आपल्याला हा विक्रम करण्याचं नेमकं काय वाटलं? विक्रम करायचं असं वाटलं की कमी वेळामध्ये आपण जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि फक्त जनसेवा करणं हे लोक ज्या प्रकारे दाखवतात ते खरं कसं केलं पाहिजे किंवा जनसेवा कशी केली पाहिजे, कमी वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत कशी मदत पोहोचली पाहिजे हे आता एक उत्तम उदाहरण आहे. मंगेश, आपण पाहिलं की विविध राजकीय कार्यक्रम होतात आणि कोरोना काळामध्ये कोरोना नियम पायदळी करू जातात. मग तुम्ही जे नियोजन केलं 80 ठिकाणी एकाच ठिकाणी गर्दी न करता तर असं शक्य आहे का राजकीय नेत्यांनी करणं आणि या कोरोनाला मात करणं? हो, नक्कीच शक्य आहे. एकाच ठिकाणी एवढ्या लोकांना जमा करून कुठेतरी कोरोना वाढण्यासाठी आपण त्याला एक प्रकारे प्रोत्साहन देत असतो. पण जर आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जर कार्यक्रम छोट्या खाणी केले तर नक्कीच आपण कोरोनाला पोहणाऱ्या रोगापासून आपण राखू शकतो. कशा प्रकारचं हे कार आहे ज्याच्यानं आज आपण कांदे वाटप केले? कशा प्रकारचं हे कार आहे जे 15,000 नागरिकांना वाटलेलं आहे? काय हे जे कार्ड आहे ती एक वेगळी संकल्पना आहे कारण आम्ही गेल्या बऱ्याच 12 ते 13 वर्षापासून समाजसेवा करत होतो परंतु प्रत्येक वेळी प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे या कार्डच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्याकडे कार्ड आहे जवळपास 15,000 पेक्षा जास्त घरांमध्ये हे कार्ड वाटप झालेलं आहे आणि जसं कार्ड लोकांना भेटलं त्या कार्डचं एक वेलकम गिफ्ट म्हणा त्या पद्धतीचं आम्ही हे वाटप करण्याचं ठरवलं. आणि कुठेतरी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतोय तर कमीत कमीत वेळामध्ये तो झाला पाहिजे आणि लवकरात लवकर कारण आता पाऊस जर 3-4 दिवस झालं, पावसाचा जर रेड अलर्ट शासनाने जाहीर केला होता मग अशा पद्धतीत त्याचं वाटप करायचं कसं हा प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झाला होता. पण कुठेतरी म्हणतात ना की एक WNC मुलं असल्यामुळे आम्ही मॅनेजमेंट कसं करायचं हे थोडंफार आम्हाला माहीत होतं आणि त्या पद्धतीचं आम्ही त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं. सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.